नोडस कशा प्रकारे होतं आणि कशा प्रकारे त्यांना अटक करण्यात आली? फरासखानाच्या गुन्ह्यामध्ये जी चार लोकांना अटक झालेली आहे, साधारणतः एक आशिष चव्हाण नावाचे बूट आणि चप्पलचे व्यवसाय करणारे एक व्यक्ती आहेत. त्यांच्या दुकानामध्ये बबलू शेख नावाचा एक हा आरोपी आहे. हा शूज खरेदीच्या निमित्ताने गेलेला होता आणि त्याच्या शूज खरेदी झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडं असलेले काही डॉलर्स जे अमेरिकन चलन आहे ते या व्यापाऱ्याला दिलं आणि असे माझ्याकडे बरेच आहेत आणि याची तुम्ही खात्री करा. खात्री झाल्यानंतर मग मी तुम्हाला ते जे सध्या मार्केट रेट आहे साधारणतः एका डॉलरला 70 रुपये, तर त्यापेक्षा मी 30 रुपयांमध्ये तुम्हाला एक डॉलर उपलब्ध करून देऊ शकतो जेणेकरून तुमचा फायदा होईल असा त्याला भरोसा दिला आणि त्या व्यापाऱ्याकडे ते डॉलर त्यांनी ठेवायला खात्री करण्यासाठी दिलं. ज्यावेळेस त्या व्यापाऱ्याची खात्री झाली की हा ओरिजिनल डॉलर आहे आणि आपल्याला याच्यामधून फायदा होऊ शकतो, त्यानंतर मग हा जो आरोपी आहे या आरोपीचा आणि त्यांच्यामध्ये साधारणतः $500 1.5 लाख रुपयांमध्ये येण्याचा व्यवहार ठरला. त्यासाठी त्यांनी झोपडपट्टी आणि अशा पद्धतीचा जो भाग आहे ज्या ठिकाणी पळून जाणं अगदी सोपं पडेल अशा ठिकाणी या व्यक्तीला बोलवलं, त्याकडनं पैसे घेऊन त्याला ओरिजिनल डॉलर न देता खोटे डॉलर दिले आणि त्या व्यक्तीची फसवणूक केली. माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनच्या वतीने या आरोपींचा माग काढण्यात आला आणि चार आरोपी जे आहेत ते चार आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी दोन आरोपी हे दिल्ली गाझियाबाद परिसरामध्ये राहणारे आहेत आणि एक आरोपी हा गुवाहाटी आसाम आणि एक राजस्थानचा राहणारा आहे. या आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये अशी माहिती समोर आली की लोकांना फाटक्या नोटा बदलून देण्याच्या निमित्ताने किंवा असे डॉलर देऊन कमी पैशामध्ये डॉलर देण्याचं आमिष दाखवून लोकांकडनं मोठमोठ्या रकमांचे व्यवहार यांनी केलेले आहेत आणि अशा प्रकारचे पुणे शहरामध्ये साधारणतः 4 ठिकाणी त्यांनी असे प्रकार केल्याची माहिती समोर आली, ज्यामध्ये शिवाजीनगर, खडकी, चंदननगर आणि हडपसर या भागामध्ये असे प्रकार त्यांच्याकडनं झालेले आहेत. सर, हे जे आरोपी त्यांनी हे डॉलर बनवून कुठून शिकलं वगैरे आणि नाही, यांनी साधारणतः तो बस लोकांना फसवण्याचे जे आरोपी बरेचसे जे हे करत असतात, अभ्यास करत असतात, त्यामधनं सुपीक डोक्यातनं आलेल्या कल्पना आहे. साधारणतः दिल्ली गाझियाबाद परिसरामध्ये मागचे 2-4 वर्षापासून यांनी अनेक असे गुन्हे केलेले आहे आणि दिल्ली परिसरामध्ये खूप चर्चा या गोष्टींची झाल्यामुळे केवळ त्यांनी तो लोकेशन सोडलेलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये काही महिने ते राहिलेले आहेत, तिथेही असे काही प्रकार केलेत आणि आता ते पुण्यामध्ये आलेले होते. साधारणतः 3-4 प्रकारच्या टोळ्या या आहेत आणि वेगवेगळ्या भागामध्ये फिरून अशा प्रकारचे सावज ते शोधत असतात आणि त्यांना असं आमिष आणि भूलतापा देऊन त्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक करत असतात. सर, यांच्याकडनं छपाईचे साहित्य जप्त करणार आहे? नाही, छपाईचं साहित्याचं नाही आहे ते, हे काही याच्यामध्ये कलर झेरॉक्स आहेत आणि काही ओरिजिनल अमेरिकन डॉलर्स. पुणे पोलिसांकडनं सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की पैसे मिळवण्याचं किंवा फायदा मिळवण्याच्या आमिषाला बळी न पडता अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. खास करून तर हे डॉलर देणं किंवा फाटक्या जुन्या नोटा बदलून देणं या प्रकारचे भूलथापा देऊन तुमच्याकडनं ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार करतात आणि आपली मोठ्या प्रमाणावरती फसवणूक केली जाते, तर याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि असे कुठलाही व्यक्ती जर आपल्या संबंधात येत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला आपण याची माहिती दिली पाहिजे.